हेलो नमस्कार। गाथा नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांची या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण मॅरी क्युरी या महान वैज्ञानिकांबद्दल माहिती घेऊया, ज्या जगातील अशा पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत ज्यांना दोन विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। मॅरी क्युरी, मॅरी स्क्लोडोवास्का क्युरी ह्या पोलंडचा त्यांचा जन्म आहे आणि फ्रेंचमधलं सुद्धा त्यांना नागरिकत्व होतं। त्यांना भौतिक शास्त्रज्ञ त्याच पद्धतीनं रसायनशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा त्या ओळखल्या जातात। त्याच पद्धतीनं त्यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये किरणोत्सारितेमध्ये महत्त्वाचं असं संशोधन केलेलं आहे आणि म्हणूनच 1903 सालचा जो पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार हा तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आला होता, ते म्हणजे अँटनी हेनरी बेक्वेरेल, पियरी क्युरी आणि मॅरी क्युरी। या तीन वैज्ञानिकांना 1903 सालचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला होता। यामधलं महत्त्वाचं कारण आहे किरणोत्सारितेचा त्यांनी संशोधन केलं होतं। क्युरी यांचं कुटुंबात 5 नोबेल पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहे। मॅरी क्युरी ह्या जगातील पहिल्या महिला नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिक होय। एवढंच नाही तर त्या एकमेव अशा महिला वैज्ञानिक आहे की त्यांना 2 नोबेल पुरस्कार प्राप्त झालं आणि तेही 2 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये। 1903 सालचा नोबेल पुरस्कार हा भौतिक शास्त्रामध्ये, तर 1911 सालचा नोबेल पुरस्कार हा रसायनशास्त्रामध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे। त्या पॅरिस विद्यापीठातील पहिल्या महिला प्रोफेसर सुद्धा होत्या 1906 पर्यंत। हा सुद्धा बहुमान मिळवण्याचं महत्त्वाचं कार्य मेरी क्युरी यांना मिळालेलं आहे। त्यांचा जन्म मारिया सलोमिया स्क्लोडोवास्का यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 वॉर्सा या ठिकाणी झाला, जे पोलंडमध्ये आहे, त्यावेळेस ते रशियामध्ये येत होतं। मॅरी क्युरी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी वॉर्सा, जे पोलंड या देशामध्ये आहे, त्या ठिकाणी झाला। तर त्यांना 2 नागरिकत्व होतं, जन्मानं त्या पोलिश होत्या म्हणजे पोलंडच्या रहिवासी होत्या, नागरिकत्व होतं, आणि त्यांचं लग्न पियरी क्युरीसोबत झालं जे फ्रान्सचे होते आणि म्हणून त्यांना फ्रान्सचं सुद्धा नागरिकत्व बाय मॅरेज लग्नामुळं मिळालेलं आहे। त्यांचं महत्त्वाचं जे योगदान आहे विज्ञानासाठी ते आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी किरणोत्सारिता, ज्यामुळं त्यांना 1903 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला। त्याच पद्धतीनं पोलोनियम जो एलिमेंट आहे, पोलोनियम आणि रेडियम हे जे 2 एलिमेंट आहे मूलद्रव्य, यांचं संशोधनसुद्धा मॅरी क्युरी यांनी केलेलं आहे। पोलोनियम हे त्यांच्या मूळ जन्मदेश जो आहे पोलंड, यावरून या मूलद्रव्याला नाव देण्यात आलं आहे। देशभक्ती काय असते आहे हे मॅरी क्युरी पासून आपण शिकू शकतो आहे। त्यांचे पती जे आहे पियरी क्युरी हे सुद्धा आपल्याला माहिती असेल। त्यांना आतापर्यंत प्राप्त झालेले जे पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार फिजिक्समध्ये भौतिकशास्त्रामध्ये 1903, डेव्ही मेडल 1903, मॅटे सी मेडल 1904, इलियट क्रेन्सन मेडल 1909, अल्बर्ट मेडल 1910, नोबेल प्राइज इन केमिस्ट्री रसायनशास्त्रामधलं नोबेल पुरस्कार 1911, विलार्ड गिब्स अवॉर्ड 1921, कॅमेरून प्राइज फॉर थेरापेटिक ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग 1931। हे सर्व सन्मानाचे महत्त्वाचे असे पुरस्कार मॅरी क्युरी यांना मिळालेले आहे। मॅरी क्युरी यांचा जन्म वॉर्सा पोलंड या देशात झाला। वॉर्सा येथील क्लॅडस्टाईन फ्लाइंग विद्यापीठामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं।
आणि तेही प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग यामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. वयाच्या 24व्या वर्षी म्हणजेच 1891 त्यांची बहीण प्रोनिस्लावा यांच्यासोबत पॅरिस फ्रान्समध्ये येऊन त्या विज्ञानामधलं आणखी त्यांनी शिक्षण घेतलं आहे. 1895 मॅरी यांचा विवाह फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ पियरी क्युरी यांच्यासोबत झाला. 1903 भौतिक शास्त्रामधील रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजेच किरणोत्सारिता या शोधाबद्दल हेनरी बेक्वेरेल आपण या ठिकाणी बघू शकतो. हेनरी बेक्वेरेल, पियरी क्युरी आणि मॅरी क्युरी म्हणजेच मादाम क्युरी या तिघांना मिळून हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचे पती पियरी क्युरी 1906 रोड ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. 1911 पोलोनियम आणि रेडियम या मूलद्रव्याच्या शोधामुळे 1911 रसायनशास्त्रामधलं नोबेल पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स वेगळे करण्याचं महत्त्वपूर्ण संशोधन केलेलं आहे हे सुद्धा आपण समजून घ्यायचं आहे. 1920 त्यांनी क्युरी इन्स्टिट्यूट पॅरिसची स्थापना केली. 1932 वारसा येथे सुद्धा क्युरी इन्स्टिट्यूटची स्थापना करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोलाचं असं संशोधन, कॅन्सरसाठी उपयोगी पडणारं संशोधन त्यांनी केलेलं आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये मोबाईल रेडिओग्राफीच्याद्वारे एक्सरेची सेवा पुरवून सैनिकांचं प्राण वाचवण्याचं, रोगाचं निदान करण्याचं मानवी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं काम मॅरी क्युरी यांनी केलेलं आहे. मॅरी यांनी शोध लावलेल्या पोलोनियम मूलद्रव्याचं नाव जन्मदेश पोलंड यावरून देण्यात आलं आहे. ही खरी देशभक्ती मॅरी क्युरी यांच्यामध्ये दिसून येते. 1934 या महान विदुषी वैज्ञानिक यांचा मृत्यू झाला आणि तेही प्रयोग करताना जेव्हा रेडिएशन जे आहे रेडिओ ॲक्टिव्हिटीचे संपर्कात आल्यामुळे ए प्लास्टिक ॲनिमियाच्याद्वारे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 2011 त्यांनी दिलेल्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मानवंदना म्हणून पोलंड आणि फ्रान्स या देशांनी 2011 हे वर्ष आंतरराष्ट्रीय क्युरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. ही खरी मानवंदना या महान वैज्ञानिकाला त्या दोन्ही देशांनी दिलेली आहे. आपण सुद्धा मादाम क्युरी म्हणजेच मॅरी क्युरी यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करून खऱ्या अर्थाने मादाम क्युरी ठरलेल्या मॅरी क्युरी यांना मानाचा मुजरा आपण करूया. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवाणी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.